नमस्कार मंडळी कसे हात सगळे मस्त ना मस्त सलाद सव मी शिवानी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते रोज रोज तीस तीस आमटी खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर अगदी मस्त असती पण टोमॅटोपासून एकदम मस्त तोंडणारा चव आणणारी अशी मस्त आपण एक टोमॅटोपासून रेसिपी बनवू शकतो चला तर मी या आगळ्या वेगळ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं बघा मी चार लाल टोमॅटो घेतले होते हे लाल पिकलेले आणि मोठे टोमॅटो घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सुरीने त्याला मी अशा पैतीनं चिरून घेते वरच्या बाजूने त्याला मी अधिक आकारामध्ये त्याला मी कट करून घेतलेलं आहे सगळे टोमॅटो छान अशा पद्धतीनं कट करून झाले की एका भांड्यामध्ये गॅसवरती ठेवून त्याच्यामध्ये एक तांब्यावरून पाणी घालून घ्यायचं आणि पाण्याला छान गरम होऊन द्यायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण चिरून घेतलेले टोमॅटो घालून दहा मिनिटात आपण हे टोमॅटो छान शिजवून घ्यायचे टोमॅटो मोठ्याने लाल घेतल्यामुळं ह्याला छान कलर येतो त्याबरोबर चव देखील खूप छान येते दहा मिनटात आपण असंच ठेवून देणार आहोत ते बऱ्याच आपल्याला तीस तीस आमटी खाऊन कंटाळते आता ह्याला उकळी येईल तोपर्यंत आता आपण इथं बघा एका मी खलबत्त्यामध्ये एक चार ते पाच काळ्या मिऱ्या वापरल्यात तिकटाप्रमाणात तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर दोन लवंगा वापरल्यात सात ते आठ लसणाच्या पाकळ्या वापरायच्या ह्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्यांचा भरपूर वापर करायचा कारण ह्याला लसणामुळे खूप छान चव येते आणि काळीमध्ये आणि लवंगामुळे तर खूपच छान तोंडाला चव येते हे सगळं बघा तुम्ही बारीक असं ठेचून घेतलेला आहे तर हे तयार आहे आणि तोपर्यंत तिकडे दहा मिनटं देखील झालेले आहेत आणि टोमॅटोला देखील छान अशी उखळी आलेली आहे तर बघा टोमॅटोची साल जी आहे ती देखील सुटी झाली तर गॅस बंद करून आता हे टोमॅटो आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात आता है। है हे टोमॅटो आपण गार करायला एका डिशमध्ये काढून घ्यायचे लगेचच गरम असताना आपल्याला पुढची कृती करायची नाही आहे आणि हे जे पाणी आहे तर हे आपण असंच पुढच्या रेसिपीमध्ये वापरणार आहोत हे अजिबात टाकायचं आहे कारण ह्याच्यामध्ये देखील बरेच टोमॅटोचे घटक आहेत तर आता बघा एक साधारणपणे एक सात ते आठ मिनटानंतर टोमॅटो छान गार झाले तर याच्यावरती जी साल आहे ती साल मी काढून घेते बरेच जण या रेसिपीमध्ये सालीचा देखील वापर करतात पण मी साल वापरत नाही कारण जेव्हा आपण ही पितो तेव्हा ती साल तोंडामध्ये आली की ती छान नाही लागत त्यामुळे मी साल काढून घेते तुम्हाला जर हवी असेल तुम्ही ती साल ठेवू शकता संपूर्ण साल काढून झाली की आता पुढचा जो डेटाकडचा भाग असतो तो देखील काढून घ्यायचा कारण ते तो खूप घट्टपणा असतो त्यामुळे तो काढून घ्यायचा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या पुढील बेलबटनला क्लिक करा देखील विसरू नका म्हणजे माझे असे छान छान व्हिडिओ आले की तुम्हाला लगेचच तुमच्या मोबाईलवरती पाहायला मिळतील तर आता इथं बघा तेथागडचा भाग काढून झाल्यानंतर मी आता एका ताटामध्ये चमच्यानं अशा पद्धतीने ह्याला थोड्या थोड्याशा बारीक फोडी करून घेते टोमॅटो ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे तो लगेचच बारीक होतो अशा पद्धतीनं बारीक करून झालं की आपण हा सगळा टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा बऱ्याचदा आपल्याला तीस तीस आमटी खाऊन कंटाळ येतो आणि तोंडाची चव देखील गेली असेल तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून बघू शकता मला खात्री आहे तुम्ही जेव्हा ही रेसिपी करून बघाल तेव्हा तुम्हाला ती खूप म्हणजे खूपच आवडेल आता आपण हे एकदम बारीक असं ह्याची प्युरी करून घेणार आहोत पूर्ण टोमॅटो अगदी बारीक झाला पाहिजे रंग बघा खूप सुरेख रंग आला लाल टोमॅटो वापरल्यामुळे ह्याला खूप छान लाल कलर आला आहे आणि पेस्ट देखील अगदी बारीक तयार आहे तर गॅसवरती ते मी भांडं ठेवले आणि ह्यामध्ये मी एक चमचं इतकं तेल वापरते ह्या रेसिपीसाठी फार जास्त तेल देखील लागत नाही तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण एक चमचे इतके जिरे घालायचे जिरे छान तडतडले की चार ते पाच कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आणि त्यानंतर आपण मगाशी ठेचून घेतलेलं लसूण काळी मिरी आणि लवंग ह्याचा ठेचा घालून घ्यायचा आणि तो आता तेलावरती एक दोन मिनटं परतवून घ्यायचा लसूण छान लालसर झाला किंवा आपण मगाशी वाटून घेतलेली टोमॅटोची प्युरी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची टोमॅटोच्या मध्ये भरपूर विटॅमिन सी असतात ते आपल्या शरीरासाठी खूपच फायदेमंद असतात त्यामुळे ही रेसिपी आपण मेहनत एकदा तरी खाल्लीच पाहिजे किंवा रोजच्या जीवनामध्ये टोमॅटोचा भरपूर वापर आपण केलाच पाहिजे तर आता बघा हे थोडं घट्ट झालंय तर आपण मगाशी जे टोमॅटो शिजून पाणी घेतलं होतं तर ते पाणी आहे आपण ते पाणी आपल्याला हे टोमॅटो सार कितपत घट्ट किंवा कितपत पातळ हवं आहे बरं तुम्ही हे पाणी कमी किंवा जास्त याच्यामध्ये घालू शकता त्यामुळे टोमॅटोचं पाणी फेकलंही जाणार नाही आणि ना ना त्याचा आपल्याला उपयोग देखील होतो तर बघा पाणी घालून घेतलंय मी अशा पद्धतीने याची कन्सिस्टी ठेवलेली आहे खूप म्हणजे खूप मस्त कलर आलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं इतकं मीठ टाकून घ्यायचं पाव चमचे तर मी जिरेपूड वापरले जिरेपूडमुळे ह्याला खूप छान खमंगपणा येतो आणि पाव चमचे तर मी काश्मीरी लाल तिखट वापरणार आहे मग अशी आपण काळी मिरी वापरली होती पण लाल तिखटमुळे ह्याला छान असा रंग येतो लहान मुलं जर हे सार पिणार असतील तर तुम्ही तर काश्मिरी काश्मीरी लाल तिखट नाही घातलं तरी देखील चालू शकेल आता आपण ह्याला गॅस मिडियम करायचा आणि एक छान उखळी काढून घ्यायची पण ह्यामध्ये आता मी थोडासा खिसलेला गुळ घालते टोमॅटो आंबट असतात आणि गुळ घातलं की जे चव छान बॅलेन्स होते आणि असं मस्त आपल्या चवीचं टोमॅटोचं सार अगदी पटकन तयार होतं रोजच्या आमटीला पर्याय म्हणून तुम्ही काहीतरी हे टोमॅटो सार नक्की करून बघू शकता तर इथं बघा मस्त असे टोमॅटोच्या सारला उखळी आले तर गॅस आता आपण बंद करूयात आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून हे गरमागरम सार लगेचच प्यायला घ्यायचं तर तुम्हाला आजची आजची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा जर तुम्हाला ही टोमॅटो सारची रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या छान छान कमेंट्स मला रोज आवडत असतात त्यामुळे छान कमेंट्स करायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद